काय नाव तुमचं? मी श्री गणेश कानगुडे, पोलीस निरीक्षक आहे धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना आपण शुभेच्छा देतो आहे. शिवजयंती कशाप्रकारे साजरी करावी याबाबत आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय SDPO साहेब यांनी काही सूचना दिल्या होत्या, त्या अनुषंगाने आम्ही गावा ज्या पोलीस स्टेशन हद्दीत जे गावं आहेत त्यांची सर्वांची आम्ही बैठक घेतली आणि शिवजयंतीच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या अनुषंगाने आम्ही सर्वांना सूचना दिल्या. त्यात महत्त्वाचं म्हणजे जो सातत्यानं एक विषय चर्चेला जातो तो म्हणजे होत असलेला DJ वापर. DJ लोकं कंटाळलेले आहेत, तर DJ न वापरण्याबाबत आणि एक वेगळ्या पद्धतीनं जे पारंपरिक वाद्य आहेत ढोल ताशे हे वापरण्याबाबत आम्ही सर्व गावातील तरुणांना आवाहन केलं होतं. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आम्हाला सर्व गावातील तरुणांनी ह्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. मला खास करून उपळा गावाचं, सारोळा गावाचं, एडशी गावाचं आणि सगळ्या इतर गावांसुद्धा सर्व तरुणांचं कौतुक वाटतं. मी त्यांचं आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एकदम पारंपरिक आणि वेगळ्या पद्धतीनं शिवजयंती साजरा करत आहेत. ते पूर्वी ह्या DJ फक्त गावातील ठराविक मंडळीचं नाचून जे शिवजयंती साजरी करत होती, पण आज जर पाहिलं तर गावातील छोट्या मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत सर्वजण शिवजयंती साजरा करत आहेत. DJ नाचणं ही मुळातच आपली परंपरा नाही, आपली संस्कृती नाही. तर आपण आपल्या परंपरेनं शिवजयंती साजरी करण्याबाबत आम्ही सर्वांना आवाहन केलेलं होतं. अतिशय उत्तम. आज धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकाही गावामध्ये DJ नाही. आम्ही असं आवाहन केलेलं आहे की जिथं इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा वापर करून साऊंड ॲम्प्लिफाय केला जातो, म्हणजे ज्या ठिकाणी आवाज वाढवला जातो आहे, तर तो न करता जे पारंपरिक वाद्य आहेत ढोल आहे, ताशे आहे, लेझिम आहे, हे सर्व पारंपरिक वाद्याचा वापर करा. तर त्याला प्रतिसाद दिलेला आहे उपळा गाव आहे, एडशी आहे, सारोळ आहे, की त्यांनी पालखीमधून मिरवणूक काढलेली आहे शिवाजी महाराजांची, भजन कीर्तन म्हणत काढलेले आहे, एकदम वयोवृद्ध महिलांनी त्यात भाग घेतलेला आहे, एकदम छोट्या महिलांनी मुलांनीसुद्धा त्यामध्ये भाग घेतलेला आहे त्यामध्ये. आणि ध्वनी प्रदर्शनाच्या अनुषंगाने ऑलरेडी कायदे आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे की त्याचं उल्लंघन होता कामा नये म्हणून. खरं तर शिवजयंती एवढे सर्वजण साजरे करत आहेत, त्यामुळं आम्हाला उल्लंघन करण्याची वेळ येणार नाही असं मला आशा आहे, पण तशी वेळ येणार नाही. सगळेजण चांगल्या पद्धतीने शिवजयंती साजरा करतील अशी अपेक्षा आहे.